भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टर सिंग हे 87 वर्षांचे आहेत आणि रविवारी त्यांना छातीत दुखू लागल्यामुळे एम्सच्या कार्डिओथोरॅसिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ताप आल्याचं सुद्धा आता समजतं आहे, पण हा ताप नेमका कशाने आलेला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. डॉक्टर त्यामागचं निदान करण्यात व्यग्र आहेत असं वृत्त PTI या वृत्तसंस्थेनं दिलेलं आहे. डॉक्टर सिंग याआधी अनेकदा बायपास सर्जरीला सुद्धा सामोरे गेलेले आहेत. 2009 साली पंतप्रधान पदावरती असताना सिंग यांच्यावरती एम्समध्येच बायपास सर्जरीसुद्धा झाली होती. 2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासनं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद सांभाळलं. 2014 सालापर्यंत म्हणजे सलग 2 कार्यकाळ डॉक्टर सिंग हे भारताचे पंतप्रधान होते आणि त्याआधी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि 90च्या दशकामध्ये भारत ज्या वेळेला आर्थिक संकटातून जात होता त्यावेळेला अर्थमंत्री या 2 पदांवरती त्यांनी घेतलेले निर्णय अनेक महत्त्वाचे होते जे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा आकार देणारे ठरले. अगदी आत्तापर्यंत म्हणजे ॲडमिट होण्याआधी काही दिवसांपूर्वीपर्यंत डॉक्टर सिंग हे सार्वजनिक स्तरावरती कार्यरत दिसले होते. 23 एप्रिलला ते काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांच्या सहमवेत सहभागी झालेले होते आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांनी कोरोना विषाणूच्या संकटातून कसं सावरता येईल याविषयी आपलं मत मांडलं होतं. दरम्यान वेगवेगळ्या नेत्यांनी डॉक्टर सिंग यांच्या आरोग्यामध्ये लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केलेली आहे. काँग्रेसनं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरतून डॉक्टर सिंग यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसंच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेकांनी ट्विट केलं आहे आणि डॉक्टर सिंग यांना लवकर बरे होतील यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थनासुद्धा केलेली आहे.